आणि बरेचदा त्यांना आवडतं असं काही खूपच आवडत नाही असंही नाही, पण शेवटी आईच्या हातच ते आईच्या हातच काय घेणं देणं नाही माणसाला. चला खरं बोलायचं तर हा तेवढा युजफुल नाहीये जर तुम्हाला घ्यायचा असेल तर. कारण काय होतं बघा, हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? तर मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि शक्य होईल तेवढं मी व्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करते, किंवा आता छान छान असे कॉमेडी जे शॉर्ट्ससुद्धा मिळत आहेत तुम्हाला, तर ते तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओच्या खाली, म्हणजे मला कळेल की तुम्हाला आवडतात की नाही. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा पटकन सबस्क्राईब करून टाका, कारण असंच तुम्हाला यापुढे काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे चॅनलवरती. आणि आत्ता माझी अंघोळ वगैरे झाली आहे, हे ऑफिसला गेलेले आहेत. आज टिफिन वगैरे काहीच नाही बनवलं, त्याचं कारण असं की रात्री आम्ही जेवण बनवत होतो, म्हणजे जेवण सगळं बनवून झालेलं होतं. आणि फक्त मी जेवायला घेताना जेवण गरम करत होतो तेवढ्यात गॅसने उडी मारली. आणि मग काय करणार, मग ऑप्शन नव्हता काही. सो इंडक्शन होतं तर इंडक्शन काढलं पटकन, कारण मोस्टली आम्ही इंडक्शन वापरतच नाही, कारण बिल जास्त येतं आणि तुम्हाला माहिती आहे मी किती चिंगूसे. आजच्या शॉर्ट्सवरून पण तुम्हाला कळलंच असेल. सो पण नाविलाज होता तर मी ते काढलं, आजच्या हा वगैरे सगळं बनवलं त्याच्यावरती. आणि आता हे ऑफिसला गेलेत, मग म्हटलं आज आपण त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असा बेत बनवूयात, साधासुद्धा पण त्यांना आवडेल असा. आणि माहीत नाही मग ते दुपारी घरी जेवायला येतील की कसं, पण आपण बनवून तर ठेवूयात असा विचार केला. सो आता बाकी सगळं आवरलेलं आहे, घरातलं फरशी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे. आणि आता फक्त म्हणजे पूजा करायची आहे, कारण भरपूर उशीर झाला आहे. पूजा करते आणि त्यानंतर पटकन स्वयंपाक बनवून घेते आणि मग त्यांना फोन करते. चला आणि आता माझी पूजा वगैरे झालेली आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं की गॅसने काल रात्रीच अचानक उडी मारली होती, दरवेळी जसं मारतो तसं. आणि मग आता स्वयंपाकाला थोडंसं लेट झालं, सो आज मी विचार केला की आज ते पण तसेच गेलेले जेवण वगैरे काही न करता किंवा नाश्ता पण नाही केला. सो आता मी त्यांच्या आवडीचं छान असं जेवण बनवणार आहे, एकदम गावरान पद्धतीनं. गावरान म्हणण्यापेक्षा ना, गावाकडे जशा भाज्या बनवतात ना, तर तशा भाज्या त्यांना खूप जास्त आवडतात, म्हणजे सिम्पल एकदम, जास्त मसाले वगैरे न टाकतात. तर आज मी तशी भाजी बनवणार आहे, त्याचसोबत भाकरी बनवणार आहे आणि सोबतीलाच ठेचा आणि मस्तपैकी काहीतरी पापडी वगैरे तळणार आणि ते त्यांना आंचेवायला देणार आहे. सो इकडे दाखवते मी काय काय तयारी केली आहे. हे बघा, इथे मी वांगे घेतलेले आहेत. इथे वांगे घेतलेत छान असा फ्लेवर येण्यासाठी, इथे कढीपत्ता घेतलाय, त्यासोबत अद्रक लसूण मी उखळामध्येच कुटणार आहे. आता उखळ नाही याला, काय म्हणा, खलबत्त्यामध्येच कुटणार आहे. आणि इथे कांदा आहे आणि कोथिंबीर आहे. जास्त मसाले वगैरे पण मी घालणार नाही आहे, फक्त लाल तिखट घालणार आहे आपण, जे लाल मिर्च पावडर आणि त्यासोबत किचन किंग मसाला, बस एवढंच घालणार आहे, जेणेकरून भाजीची टेस्ट खूप मस्त येते, एकदम छान येते. आणि हे बघा, भाजीला रंग किती सुरेख आलेला आहे, म्हणजे काळा मसाला घातल्यासारखा वाटतंय, पण मी फक्त लाल मसाला टाकलेला आहे. लाल मसाला म्हणजे लाल मिर्च पावडर. तर फक्त तेल टाकून जिरे मोहरी टाकली, कांदा अद्रक लसूण पेस्ट आणि त्याचसोबत थोडंसं खोबरं आणि किचन किंग मसाला आणि तिखट टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये वांगे फक्त थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत. आणि अगोदरसुद्धा मी वांगे थोडेसे फ्राय केले होते, जेणेकरून वांगे पटकन, म्हणजे भाजी पटकन शिजते आणि माझ्याकडे वेळ पण नव्हता, सो मी तसं केलं. आणि आता इकडे भाजी ठेवली आहे पलीकडच्या गॅसवरती. आणि मग आता इथे मी भाकरी बनवायला घेते. भाकरी दोनच बनवाव्या लागतात, त्यामुळे मी दोन्हीचं पीठ जे आहे तर ते एकत्रच चुरून घेते, कारण मग मला ते इझी जातं करण्यासाठी.
आणि खरं तर मला पहिली भाकरी नाही यायच्या आणि मुळात मला ते आवडत पण नाही भाकरी खायला, त्याच्यामुळे मी शिकण्यामध्ये पण काही इंटरेस्ट नाही दाखवला. पण आता यांना आवडते सो मी नॉनव्हेज असेल किंवा अशी वांग्याची वगैरे भाजी असेल किंवा अजून पालकाची अशी काही भाज्या असतील तर त्या भाज्यांसोबत मोस्टली मी भाकरीच बनवते. आणि मला छोट्या छोट्या आणि पातळ आता छान भाकरी पण जमायला लागल्यात. तसं त्यात काही नवल नाही आहे, पण मला पहिली यायच्या नाही सो आता मला खूप छान परफेक्ट भाकरी येतात, त्यामुळं ते माझ्यासाठी नवलाचीच गोष्ट आहे. बघा इथे मस्त माझ्यासाठी चपात्या बनवल्यात, कारण मी भाकरी खात नाही. त्यांच्यासाठी असं छान भाजलेल्या मस्त पांढऱ्या शुभ्र भाकरी बनवलेल्या आहेत. आणि इथे भाजी दाखवते तुम्हाला, हे बघा काय मस्त तरी आली आहे. आणि त्याचसोबत इथे ठेचा सुद्धा बनवलेला आहे असा फ्रेश मस्त कोथिंबीर वगैरे टाकून. आणि त्यांना ना असं साधं सुद्धा जेवण खूप आवडतं, म्हणजे त्यांना असं वाटतं की आईच्या हातचं खाल्ल्यासारखं, म्हणजे आईच्या हातची आठवण येते त्यांना. आणि मग मी नेहमीच ट्राय करत असते की मी तसं काहीतरी बनवेल जे त्यांना आवडतं. आता आईच्या हातच्या सारखं बनेल असं तर नाहीये कारण, पण मी खूप ट्राय करते. 1% जरी तसं बनलं तरी पण छानच आहे, म्हणजे जर त्यांना आवडलं तर. आणि बऱ्याचदा त्यांना आवडतं, असं काही खूपच आवडत नाही असंही नाही, पण शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातचं. पण मी ट्राय करते माझ्या साईडनी. आणि आता माझं जेवण वगैरे बनून झालेले आहे. आणि आता त्यांना फोन जर केला तर त्यांचा एकच आन्सर असेल की आता मला वेळ नाहीये कामातून आणि मी येत नाही, मी बाहेरच काहीतरी खाऊन घेतो. आणि मला माहिती आहे ते दिवसभर पण बाहेर काही खाणार नाहीये. सो आता मी विचार केला की आता मी त्यांच्यासाठी टिफिन घेऊन जाते फर्स्ट टाइम आणि त्यांना छोटस सरप्राईज पण देते. चला आणि हे बघा त्यांचा इकडे टिफिन पण रेडी आहे, बॅगमध्ये ठेवला आहे. आणि आता मी चालली ऑफिसमध्ये त्यांच्या. आणि त्यांना ही गोष्ट माहीतच नाही आहे खरं तर, मी खाली आल्यानंतर त्यांना फोन करेल की मी आली आहे. सो ते लाईक असे होतील की अरे तू इथे कसं काय आली आणि कधी नाही ते, कारण फर्स्ट टाईम आहे. सो त्यांना छान सरप्राईज मिळणार आहे, छोटंसं का होईना. आणि हे बघा आत्ता 12 वाजलेले आहेत, सो आता पटकन जाते मी, कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे नवरोबांनी आणि भूकसुद्धा लागलेली असेल. सो आता मी निघते, मग तिथे गेल्यानंतर भेटू. कैसा लगा मेरा सरप्राइज? रिक्षा ने आता बायको एवढी डब्बा घेऊन आलीये सगळ्या गोष्टी, रिक्षाने आलीये आणि साहेबांचं काय तू कशी आलीस, म्हणजे माझं सरप्राईज गेलं खड्ड्यात, डब्यात काय आणलं ते पण काय घेणं देणं नाही आणि कशी आली. वा वा चेडे, टिफिन काढून घ्या. टिफिन मध्ये काय ते सांगा आणि काय ते सांगा, कसं ते सांगा काय ते मी सांगते नंतर. चालेल चला निघू का आता, मग काय घेणं देणं नाही माझं. चला तरी मी इथपर्यंत ऑफिस पर्यंत घेऊन आली आहे, तरी तुम्हाला फोनही नाही केला की घरी या म्हणून, मला माहितच आहे तुम्ही एवढे कामाचे. चलो बाय बाय. Thank you.
आणि आत्ता मी बाजार करून आलेली आहे, म्हणजे फळ भाज्या वगैरे घेऊन यायच्या होत्या त्या घेऊन आले. आणि दुपारी त्यांना टिफिन दिला, त्याच्यानंतर घरातली सगळी कामं आवरली, मस्त झोप घेतली, त्याच्यानंतर चहा घेतला आणि म्हटलं आता आज बाजार होता तर आपण बाजारातून जाऊन येऊयात. कारण काय होतं, आठवडी बाजारातून मी एक आठवडाभराचा सगळा बाजार घेऊन येते. पार्ले जी जी म्हणजे जीनियस. तर सगळा बाजार घेऊन येऊयात. पण आज मी कुठंच फिरत नाही बसली, कारण आता मला खूप कंटाळा आला होता आणि एकाच ठिकाणी मला सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या. सो मी दूध भाज्या वगैरे सगळं घेऊन आले, जास्त फिरतच नाही बसले. मेन म्हणजे फ्रेश पण होत्या आणि स्वस्त पण भेटल्या, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घेऊन आले. आणि इतकं ओझं झालं होतं की कसं बसं घेऊन आले मी ते, कारण फ्रुट्स पण होते काही आणि भाज्या पण. सो आणि आता मला सगळ्या भाज्या निवडायच्या आहेत आठवड्याच्या. जर सगळ्या भाज्या एकत्र निवडून ठेवल्या ना, म्हणजे आठवड्याभर काही टेन्शन नाही राहत, मग आता सगळ्या म्हटलं निवडून ठेवते. आणि त्याचसोबत अजून एक मोठं काम केलेलं आहे आज मी, हा मसाला डब्बा धुतलेला आहे, त्याच्यामध्ये एक मसाला पण भरून ठेवला आहे, आता बाकीचे भरायचे आहेत. मागच्या वर्षी मी याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ टाकला होता आणि म्हणजे असं पण बरेच जण विचारतात की खरंच यूजफुल आहे का. हा थोडासा आवाज इग्नोर करा, पण खरं बोलायचं तर हा तेवढा यूजफुल नाही आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर. कारण काय होतं बघा, त्यात आपण सगळे मसाले भरून ठेवतो आणि याला सगळे होल्स पण आहेत व्यवस्थित फिरवण्यासाठी. हे बघा, इथे दिसत असेल तुम्हाला काही छोटे काही मोठे असे. पण त्या होल्समुळे पण काय होतं, असं मला जाणवतं आहे की थोडीशी हवा जाते, किंवा असं पण होऊ शकतं की जास्त माझा वापर नाही होत तेवढा मसाल्यांचा, त्याच्यामुळे मग ते खराब होत असावेत. पण त्याच्यामध्ये छोटे छोटे किडे होत आहेत जे की आपल्या लक्षात पण नाही आहेत की त्याच्यामध्ये किडे आहेत का ते मसाल्यांचे. पण त्याच्यामुळे आज मी सगळा तो धुवून घेतला आणि म्हटलं आता मी आणतानाच असं कमी क्वांटिटीमध्ये घेऊन येत जाईल सगळ्या गोष्टी, जेणेकरून मला अशी जास्त स्टोअर करून ठेवण्याची गरज नाही पडत. कारण आपण काय करतो बघा, मार्केटमध्ये गेलं किंवा काय तर एक्स्ट्रा म्हणजे जे मोठे पॅकेट्स असतात तर ते स्वस्त मिळतात, म्हणून मग आपण ते एकदम घेऊन येतो आणि नंतर आल्यानंतर कळतं की ते जास्त यूजमध्ये येत नाही आणि जास्त ते फेकल्या जातात किंवा खराब होतात. मग आम्ही दोघंच आहोत, सो एवढं लागत पण नाही. म्हणून आता विचार करते की याचा फक्त असं तीळ वगैरे असं काही छोट्या छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी आपण वापर करू शकतो, किंवा कमी क्वांटिटीमध्ये मोहरी असेल, जिरे असतील, तर असं ठेवण्यासाठी वापर करू शकतो. पण जे प्रॉपर मसाले असतात, मसाले म्हणजे मसाल्यांचे पावडर, जे चिकन मसाला असेल किंवा जिरे पावडर असेल किंवा असे कुठल्या जे पावडर फॉर्ममध्ये असतं ना, तर ते मला असं वाटतं की त्याच्यामध्ये नाही ठेवू. फक्त शोसाठी हे उपयोगी पडलेले आहे याच्यामध्ये काहीतरी ठेवण्यासाठी, आणि फ्रीजवर काहीतरी असावं बाबा थोडंसं, म्हणून त्यासाठी उपयोगी आलेले. आता मी सगळ्या भाज्या निवडून घेते आणि दरवेळी ना मला कोथिंबीर पण बघा 30 रुपये 40 रुपयाला मिळते, आज मला फक्त 10 रुपयात मिळालेली आहे, त्यामुळं अति खुश आहे. मेथी पण बघितली मी मागच्या वेळी 40 रुपयाला होती आणि आज मला ती 30 रुपयामध्ये मिळाली, म्हणजे आज भाज्या पण स्वस्त मिळाल्यात सोबत फ्रेश पण मिळाल्यात. आता मी मेथी किंवा जे कोथिंबीर वगैरे आहे तर ते सगळं आठवड्याचं एकत्रच निवडून ठेवते, म्हणजे जास्त वेळ काय जात नाही माझा. चला मग आता मी हे काम करते आणि त्यानंतर आपण भेटू. घेतोय आणि इकडे साहेबांचं काय चाललंय? वाट बघतोय जेवणाची. हो का, असं दुपारसारखं एकदम मस्त जेवण पाहिजे. अरे वा, म्हणजे आवडलं म्हणायचं. भाकरी आणि जे काय कॉम्बिनेशन होत भाजी, दॅट वॉज ऑसम. अरे वा खरंच, थँक्यू थँक्यू. मला ना तो घ्यायचं दिसला नाही त्या त्या भाकरीच्या खाली राहिला का? मी ओपन केला सगळं, भाकरी मी खात होतो, एक भाकरी संपली, दुसरी
जेव्हा मी खायला चालू केली ना तेव्हा मला कळलं की भाकरी तिखट लागली का बघा, तेव्हा कळलं मला की खाली काहीतरी आहे म्हणून. मग संपला की नाही ठेचा? कुठे डिफ्रेंट खाल्लाच नाही, खाल्लाच गेला नाही. कारण मला भाजीच खूप जास्त म्हणजे चव आली होती भाजीची, आता पण तोंडाला पाणी सुटत. अरे त्याच्यामुळे मी आता वाट बघतोय मला कधी तू जेवायला. आणि दुपारचं जेवण एवढं भारी झालं होतं त्याच्यामुळे पोट भरून खाल्लं मी. आणि माहित नाही कशामुळे पोट भरून जेवलं ना तर लगेच जास्तच भूक लागते मला. आणि चला मग व्हिडिओ इथे सेंड करूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचसोबत अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा पटकन पटकन. येस, कारण यापुढे कॉमेडी ब्लॉग्स सॉरी कॉमेडी शॉर्ट्स तुम्हाला खूप छान छान बघायला मिळणार आहेत. त्याचसोबत काही कुठले चॅलेंजचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा खूप छान बघायला मिळणार आहे. सो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओसहित, तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय बाय.